आता तुम्हीही आमचे आवडते टॉईज ऑर्डर करू शकता www.kuntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पॉकेट मनी. संध्याकाळचे 7 वाजत होते आणि आई किचन मध्ये डिनरची तयारी करत होती. चिंकी आपल्या स्टडी टेबलवरच्या पुस्तकांना आवरत होती, तर तिकडे गट्टू आपली बॅट घेऊन हवेमध्ये शॉट्स मारण्याची प्रॅक्टिस करत होता. अरे, ह्या बॅटचा हँडल तर लूज झालाय. आई, मला नवीन बॅट हवी. गट्टू, आधी अभ्यासाला बस. पुढच्या आठवड्यात शाळेत परीक्षा सुरू होणार आहे. नवीन बॅट परीक्षेनंतर मिळेल, समजलं? तेवढ्यात बाबाही ऑफिस मधून येतात आणि त्यांना पाहताच गट्टू पटापट आपल्या हातात पुस्तक घेऊन अभ्यासाला बसतो. बाबा हसून मुलांना अभ्यास करताना पाहतात आणि मग स्वतः आरामात सोफ्यावर येऊन बसतात. अरे, ते टीव्हीचे रिमोट कुठे दिसत नाहीये? आजच्या बातम्या खूप इम्पॉर्टंट आहेत. अरे गट्टू, चिंकी, तुम्ही टीव्हीचा रिमोट कुठे ठेवलाय? गट्टू आणि चिंकी रिमोट शोधू लागतात. थोड्याच वेळात चिंकीला रिमोट मिळतो, जो न्यूज पेपरच्या खाली लपला होता. बाबा, हा घ्या रिमोट, इथेच टीव्हीच्या खाली पडला होता. आजच्या बातम्या महत्त्वाच्या का आहेत? कुठली क्रिकेट मॅच होती का? नाही नाही, क्रिकेट मॅच पेक्षाही खूप इम्पॉर्टंट, आज आपल्या देशाचं बजेट डिक्लेअर झालंय. असं म्हणत बाबांनी टीव्ही ऑन करत न्यूज चॅनल लावलं. तिथे एक न्यूज अँकर बजेटचे डिटेल्स सांगत होती आणि टीव्ही स्क्रीनवर खूप सारे टेक्स्ट आणि नंबर्स लिहून येत होते. गट्टू अगदी लक्ष देऊन टीव्हीवरच्या बातम्या पाहू लागतो. चिंकीही टीव्हीवरच्या बातम्या बाबांसोबत समजून घेत होती. हे बजेट काय असतं बाबा? हो, मलाही जाणून घ्यायचंय. हे तर खूप पैशांच्या गोष्टी करताय, लाखो करोडो रुपये. अरे, तुम्ही दोघे आता खूप लहान आहात, मोठे झालात की तुम्हाला कळेल सगळं बजेट. तेवढ्यात आई किचन मधून येते आणि मुलांच्या उत्सुकतेला बघून हसून म्हणते, अच्छा, मी आता सोप्या भाषेत तुम्हाला बजेट समजावते. बजेट आपल्या देशाचं असं खातं असतं की ज्यामध्ये आपण ठरवतो की देशाला किती आणि कसा पैसा येतो आणि तो पैसा आपण कुठे कुठे आणि कशा पद्धतीने खर्च करणार. जसं तू घराच्या खर्चाचा हिशोब लिहिते तशाच प्रकारे आई. अगदी बरोबर. जसं बाबांची सॅलरी आपण इन्कम मध्ये लिहितो आणि घराचे सगळे खर्च, जसे की किराणा, शाळेची फीज, लोन्सचे EMI, सेव्हिंग्स, शॉपिंग, एंटरटेनमेंटचे खर्च, हे सगळं खर्चात लिहितो. जसं घराचं बजेट तसंच देशाचं बजेट. आता कळलं. हे तर खूप सोपं होतं, मला समजलं. पण आता फक्त थिअरी समजलीय, प्रॅक्टिकल करूनही दाखवलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला 500 रुपये देत आहे या महिन्याची पॉकेट मनी आणि महिन्याच्या शेवटी बघणार आहोत की तुम्ही या 500 रुपयाचं कसं बजेट बनवलं आणि कसा वापर केला. ठीक आहे? ही तर खूप छान आयडिया आहे. गट्टू आणि चिंकी 500 रुपये घेऊन खूप खुश होतात. गट्टूकडे भली मोठी लिस्ट होती अशा गोष्टींची ज्या त्याला घ्यायच्या होत्या. एक नवी बॅट, बायनाक्युलर, एक रिमोटवर चालणारी कार, आणखी बरंच काही. चिंकीने हिशोब लावला की तिला 500 रुपये 4 आठवडे चालवायचे, त्यामुळे तिने एका नोटबुकमध्ये 4 कॉलम्स बनवले. Week 1, Week 2, Week 3 आणि Week 4 आणि प्रत्येक कॉलमवर लिहिलं 125 रुपये. मग चिंकीने आईकडून एक पर्स घेतली आणि त्या पर्समध्ये 125 रुपये टाकून ठेवले पहिल्या आठवड्याच्या खर्चाकरता. बाकीचे 375 रुपये तिने कपाटात ठेवले आणि इकडे गट्टू 500 रुपये मिळवल्यानंतर खूप एक्सायटेड झाला होता. त्याने रोज शाळा सुटल्यानंतर पिझ्झा, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स आणि इतर गोष्टी खाऊ लागला. त्याने 150 रुपयाची एक नवी बॅट घेतली आणि 80 रुपये एका दुर्बिणीवर खर्च केले. महिन्याच्या 15 तारखेला जेव्हा त्यांनी आपल्या बॅगमध्ये पैसे चेक केले तेव्हा त्याला झटका बसला. अरे, माझे तर सगळे 500 रुपये खर्च झाले, अजून 15 दिवस आहे महिन्याला, आता काय करू? तर कधी चिंकी ही कधी रस्त्यावर खायची आणि तिने स्वतःसाठी नवीन क्रेयॉन्सही घेतले, पण ती दर आठवड्याला केवळ 125 रुपयेच खर्च करायची, त्यामुळे 15 तारखेनंतर सुद्धा तिच्याकडे 250 बाकी होते. गट्टू आपल्याकडचे पैसे संपल्यामुळे बराच उदास होता आणि चिंकीला हे बघून बरं नाही वाटलं. तिने आपल्या पर्समधून गट्टूला 50 रुपये दिले. माझी चूक झाली चिंकी, मलाही तुझ्यासारखंच बजेट बनवून खर्च करायला हवे होते. काही हरकत नाही गट्टू, पुढच्या महिन्यापासून लक्षात ठेव.
महिन्याच्या शेवटी आई आणि बाबांनी गट्टू झिंकीकडे 500 रुपयाचा हिशोब मागितला. गट्टूच्या तर लक्षातही नव्हतं की त्याने सगळे पैसे कुठे खर्च केले, पण चिंकीने मात्र छोट्यातल्या छोट्या एक्सपेन्सला तिच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवलं होतं. तिच्या बजेट बुकमध्ये 70 रुपयाचं सेव्हिंगही होतं आणि गट्टूला दिलेल्या 50 रुपयाचं लोन. शाबास चिंकी, बजेटच्या कन्सेप्टला तू नुसतं समजूनच नाही घेतलंस, तर आपल्या पॉकेट मनीला बजेटमध्ये खर्च करताना विचार केलास. मलाही माझी चूक समजली आई बाबा. पुढच्या महिन्यापासून मी सुद्धा चिंकीसारखं बजेट बनवून पैसे खर्च करेन. शाबास माझ्या बाळांनो, वी आर प्राऊड ऑफ यू.